Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of children are going to school poem from 6th standard English Bal Bharati. Textbook madhe page number 10 var hi poem dileli ahe, children are going to school. Ani ya poem cha khali kahi questions dileli ahet. मग त्याच क्वेश्चन्सचे आन्सर्स आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि आणखी सुद्धा काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड ॲट लिस्ट टू थिंग्स फ्रॉम द पोम दॅट शो द फॉलोईंग. इट इज अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे ही सकाळची वेळ आहे. द ॲटमॉस्फिअर इज प्लेझंट, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, प्लेझंट म्हणजे आनंददायी, छान असे वातावरण आहे. या गोष्टी आपल्याला पोममधून कोणत्या सेंटेन्सेस मुळे कळतात हे सांगायचे आहे. सो इट इज अर्ली मॉर्निंग, ही सकाळची वेळ आहे, हे आपल्याला कसे कळते पोममधून. पोममध्ये दिलेले आहे, द मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ, सकाळचा प्रकाश धरतीवर पसरलेला आहे. यामुळे आपल्याला काय कळते की ही जी वेळ दाखवलेली आहे पोममध्ये ती सकाळची वेळ आहे. नेक्स्ट पाहूयात, द सन इज ऑन वन साईड ऑफ द रोड, सूर्य रस्त्याच्या एका बाजूला आहे. या सेंटेन्समुळे सुद्धा आपल्याला कळते की ही सकाळची वेळ आहे जी पोममध्ये शो केलेली आहे. द ॲटमॉस्फिअर इज प्लेझंट, वातावरण खूपच आनंददायी आणि छान आहे, हे आपल्याला कसे कळते. सो पोममध्ये दिलेले आहे, द ब्रीजेस आर सिंगिंग सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. ब्रीज म्हणजे हवा आणि ब्लेसिंग्स, ब्लेसिंग्स म्हणजे आशीर्वाद. हवा आशीर्वादाचे गाणे गात आहे. यामुळे आपल्याला काय कळते की ॲटमॉस्फिअर खूपच छान आहे, सगळीकडे छान हवा आहे. द पीपल वेव्ज हिज हँड्स, आणि हवा असल्यामुळे काय आहे, जे पिंपळाचे झाड आहे ते हलत आहे आणि छान मस्त हलताना दिसत आहे, जणू काही ते त्याचे हात हलवत आहे. द पीपल वेव्ज हिज हँड्स, यामुळे सुद्धा आपल्याला कळते की वातावरण खूपच छान आहे. Fragrant flowers make the sleepy roads come awake with their songs. Fragrant म्हणजे सुगंधित, flowers म्हणजे फुलं. सुगंधित फुलं काय करत आहेत, जो रस्ता झोपलेला आहे त्याला आपल्या गाण्याने उठवत आहे. सो पोममध्ये अशा प्रकारचे वाक्य दिलेले आहेत, यामुळे आपल्याला कळते की वातावरण खूपच आनंददायी आणि छान आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 2, आन्सर इन वन ऑर टू सेंटेन्सेस. वेन अँड टू हुम डज द स्काय बो हिज हेड इन रिस्पेक्ट. कधी आणि कोणाच्या सन्मानासाठी आकाश आपले डोके झुकवत आहे, असा क्वेश्चन विचारलेला आहे. सो आन्सर पाहूयात, वेन द मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट टू द चिल्ड्रन गोईंग टू स्कूल. जेव्हा सकाळचा प्रकाश पृथ्वीवर पसरतो तेव्हा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आकाश आपले डोके सन्मानाने झुकवत आहे. बो म्हणजे आदर देण्यासाठी आपण थोडेसे खाली झुकतो तेव्हा त्याला म्हणतात बो. हाऊ हॅज द पोएट डिस्क्राईब द सन इन द पोम, या कवितेमध्ये या पोममध्ये पोएटने सूर्याचे वर्णन कसे केलेले आहे. सो आन्सर पाहूयात, द सन इज डिस्क्राईब्ड ब्युटिफुली बाय द पोएट. पोएटने सनचे खूपच छान वर्णन केलेले आहे. ही सेज दॅट आफ्टर द सन्स मॉर्निंग डीप इन द रिव्हर ड्रेस्ड अप इन गोल्डन मसलिन टर्बन इट वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साईड ऑफ द रोड फॉर द चिल्ड्रन गोईंग टू स्कूल. पोएट काय म्हणत आहे की जेव्हा सन राईज होत असतो तेव्हा आपल्याला, आपण जर नदीवर किंवा समुद्रकिनारी उभं राहून पाहिलं सन राईज होताना, तर आपल्याला कसे दिसते की जणू काही सन आंघोळ करून बाहेर वर वर येत आहे. मग इथे पोएट त्याच प्रकारे म्हणत आहे की सन काय करतोय, त्याने पाण्यामध्ये डुबकी घेतलेली आहे आणि ड्रेसअप झालेला आहे. काय घातलेले आहे त्याने डोक्यावर, तर गोल्डन मसलिन टर्बन. मसलिन म्हणजे मखमली कापड असते आणि टर्बन म्हणजे पगडी किंवा फेटा. तर गोल्डन कलरचा मसलिन टर्बन सनने घातलेला आहे आणि रस्त्याच्या एका कडेला तो वाट बघत आहे आणि हसत आहे. इट वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साईड ऑफ द रोड फॉर द चिल्ड्रन गोईंग टू स्कूल. जे मुलं शाळेत जात आहेत त्यांच्यासाठी तो वाट पाहत आहे आणि हसत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, हू वेव्स ॲट द चिल्ड्रन गोईंग टू स्कूल. वेव्स म्हणजे हलवणे, हात हलवणे.
तर इथे काय विचारलेले आहे की शाळेत जाणाऱ्या मुलांकडे पाहून कोण हात हलवत आहे. सो आन्सर पाहूयात. द पीपल ट्री वेव्ज हिज हँड्स ॲट द चिल्ड्रन गोईंग टू स्कूल. पिंपळाचे झाड वेव्ह करत आहे कोणाकडे पाहून, तर जे मुलं शाळेत जात आहेत त्यांच्याकडे पाहून. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हाय इज एव्हरी रोड शायनिंग ब्राईट. प्रत्येक रस्ता का बरं उजळलेला आहे. द एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट अँड सो एव्हरी रोड इज शायनिंग ब्राईट. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डज द पोएट कन्वे थ्रू द अबाव पोम. वरील कवितेतून कवी काय सांगत आहे. द पोएट कन्वेज द हॅपीनेस ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ नेचर ॲट द साईट ऑफ चिल्ड्रन गोईंग टू स्कूल. शाळेत जाताना मुलांना पाहून निसर्गातील सर्व घटकांचा आनंद कवी या पोममधून व्यक्त करत आहे. व्हॉट डू द ब्रीजेस डू ॲज द चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. ब्रीज म्हणजे हवा. जेव्हा मुलं शाळेत जात असतात तेव्हा हवा काय करते. थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रांचेस द ब्रीजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद. हिरव्या गार फांद्यांमधून वाऱ्याची झुळूक त्यांच्या आशीर्वादाची गाणे गात आहेत. नेक्स्ट आहे. व्हॉट डू द फ्रॅग्रंट फ्लावर्स डू ॲज द चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. फ्रॅग्रंट म्हणजे सुगंधित, सुगंधित फुलं. मुले शाळेत जात असताना सुगंधित सुवासिक फुले काय करतात. द फ्रॅग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स विथ देअर मेलडीज ॲज द चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. अवेकन म्हणजे उठवणे. मुले शाळेत जाताना सुगंधित सुवासिक फुले आपल्या सुरांनी झोपलेले जे रस्ते आहेत त्यांना उठवत आहेत. व्हॉट हॅज द पोएट कम्पेअर्ड द थ्रोबिंग ऑफ एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ टू. थ्रोबिंग म्हणजे धडधडणे, धडधड करणे. थ्रोबिंग ऑफ एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक कणकण धडधड करत आहे असे पोममध्ये सांगितलेले आहे. मग ही जी धडधड आहे ती कोणाबरोबर पोएटने कम्पेअर केलेली आहे. सो आन्सर. द पोएट हॅज कम्पेअर्ड द थ्रोबिंग ऑफ एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ टू द थ्रोब ऑफ अ मदर्स हार्ट. क्वेश्चन नंबर 3. अपार्ट फ्रॉम चिल्ड्रन नो अदर ह्युमन बिईंग्स आर मेन्शन्ड इन द पोम. मुलांव्यतिरिक्त पोममध्ये इतर कोणीही ह्युमन बिईंग नाही आहे. हवेवर असे असतानाही मेनी नॅचरल एलिमेंट्स आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन. असे असतानाही या पोममध्ये नैसर्गिक काही घटक आहेत की जे माणसांप्रमाणे ॲक्ट करत आहेत. नेम देम अँड ऑल्सो राईट व्हॉट दे डू. मग ते कोणते एलिमेंट्स आहेत, नैसर्गिक घटक कोणते आहेत की जे माणसांप्रमाणे ॲक्ट करत आहेत या पोममध्ये, ते सांगायचे आहे. आणि ते काय ॲक्ट करत आहेत ते सुद्धा सांगायचे आहे. सो आन्सर पाहूयात. नॅचरल एलिमेंट्स दॅट आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन्स आर द स्काय. आकाश ह्युमन बिईंग नाही आहे, पण ह्युमन बिईंगसारखं काय ॲक्ट करत आहे आकाश. बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. सन्मानामध्ये स्वतःचे डोके झुकवत आहे. द सन काय करतोय. सन टेक्स अ डीप इन द रिव्हर अँड ड्रेस अप वेट वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साईड ऑफ द रोड. सन काय करत आहे तर पाण्यामध्ये डुबकी घेत आहे आणि कपडे घालत आहे. कशा प्रकारचे, तर डोक्यावर टर्बन, मखमली कापडाचे टर्बन म्हणजे फेटा किंवा पगडी घालतोय. आणि काय करतोय, रस्त्याच्या एका साईडला वाट पाहतोय आणि हसतोय. द ब्रीज हवा. हवा काय करताना सांगितलेलं आहे या पोममध्ये, सिंग्स सॉंग्स ऑफ ब्रीज ब्लेसिंग्स. ब्लेसिंग्स म्हणजे आशीर्वाद, आशीर्वादाची गाणे हवा गात आहे. द फ्लावर्स फुलं काय करत आहेत, सिंग सॉंग्स गाणे म्हणत आहे. अवेकन द रोड रस्त्यांना उठवत आहे, जाग करत आहे. द रोड्स काय करतात, रोड्स आर स्लीपी. द पीपल ट्री वेव्ज हिज हँड्स. द रोड्स आर शायनिंग ब्राईट. रस्ते उजळत आहेत. द पार्टिकल्स ऑफ अर्थ काय करतात, पृथ्वीवरचे पार्टिकल्स कणकण काय करतात, तर थ्रो करतात, धडधडत आहेत. टाईम, टाईम काय करत आहे, टाईम इज सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ. जे जुन्या घराचं जुनं असं छप्पर आहे त्याच्यावर बसलेलं आहे टाईम.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ड्रॉ अ पिक्चर ऑफ द सीन डिस्क्राइब्ड इन द पोम. या पोममध्ये जो सीन दाखवलेला आहे, जो डिस्क्राइब केलेला आहे, त्याचे पिक्चर ड्रॉ करायचे आहे तुम्ही. क्वेश्चन नंबर 5. द होल वर्ल्ड इज हॅपी. सगळे जग खूप खुश आहे. बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. का? कारण मुलं शाळेत चाललेले आहेत. वाय इज इट सो? असे का? डिस्कस इट इन द क्लासरूम. क्लासरूममध्ये डिस्कस करायचे आहे. सो याचे आपण आन्सर पाहूया. चिल्ड्रन गोइंग टू स्कूल इज अ ब्युटिफुल साईट. जेव्हा लहान लहान छोटी छोटी मुलं शाळेत जात असतात, ते जे दृश्य असतं ते खूपच छान असतं. द फन दे हॅव, जी मजा ते करतात. द लिटल गेम्स दे प्ले, जे गेम ते खेळतात. द मिस्चिवियस थिंग्स दे डू एन रूट टू द स्कूल. शाळेत जाताना ज्या खोड्या ते करत असतात, ऑल मेक इट अ प्रिटी पिक्चर. हे सगळं जे पिक्चर आहे, हे सगळं जे दृश्य आहे, ते खूपच छान आहे. सो द होल वर्ल्ड इज हॅपी टू विटनेस दिस साईट. त्यामुळे सगळं जग हे सगळं पाहून त्याला, सगळ्या जगाला आनंद होत असतो. अपार्ट फ्रॉम दिस, इट इज इम्पॉर्टंट दॅट चिल्ड्रन गो टू स्कूल फॉर देअर डेव्हलपमेंट अँड द डेव्हलपमेंट ऑफ द वर्ल्ड ॲट लार्ज. आणि हे सगळं असताना दुसऱ्या बाजूला काय, तर ही मुलं स्वतःचा विकास करतात, शाळेत जाऊन डेव्हलप होत असतात. सो द होल वर्ल्ड इज हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. त्यामुळे सगळं जग हे हॅपी आहे. का? कारण ते स्वतःचा तर विकास करतातच, पण त्यामुळे आपल्या जगाचा सुद्धा विकास होणार असतो त्यांच्या शिक्षणाने. त्यामुळे सगळं जग हे हॅपी आहे. राईट अबाउट हाऊ युअर फॅमिली सपोर्ट्स यू टू गो टू स्कूल. आता इथे सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा शाळेत जाता तेव्हा तुमची फॅमिली तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट करते. आन्सर, माय फॅमिली इज माय ग्रेटेस्ट सपोर्ट सिस्टीम. They support me in every way to go to school. Packing my lunch box and bag with books and learning material is done by my mother. My father helps me to keep my books complete. He also helps me to get ready to go to school before dropping me to school. Next question, question number 7. What would happen if children didn't go to school? काय होईल जर मुलं शाळेत गेली नाहीत तर. डिस्कस द क्वेश्चन इन ग्रुप्स ऑफ 5 to 8 अँड प्रिपेअर अ शॉर्ट कंपोजिशन ऑन इट. आता इथे एक छोटंसं कंपोजिशन तयार करायचं आहे अशाबद्दल की जर मुलं स्कूलमध्ये गेले नाही तर काय होईल. 5 to 8 ग्रुप करून कंपोजिशन तयार करायचे आहे. सो आन्सर, स्कूल इज अ टेम्पल ऑफ नॉलेज. शाळा ज्ञानाचे मंदिर आहे. If children didn't go to school, they would not attain knowledge. जर मुलं शाळेमध्ये गेली नाही तर त्यांना ज्ञान मिळणार नाही. इन अ स्कूल दे लर्न डिफरंट सब्जेक्ट. शाळेमध्ये वेगवेगळे विषय ते शिकत असतात. गुड क्वालिटीज, वेगवेगळे मूल्य शिकत असतात. अँड वेरियस स्किल्स, स्किल्स म्हणजे कौशल्य, आणि वेगवेगळी कौशल्य ते शिकत असतात. दिस हेल्प्स देम टू बिकम गुड इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रेट सिटिझन्स. आणि त्यामुळे ते एक चांगले व्यक्ती आणि एक चांगले नागरिक बनणार असतात. चिल्ड्रन हु डोंट गो टू स्कूल विल बी डिनाइड ऑल दिस एक्सपिरियन्स. आणि जी मुलं शाळेत जात नाहीत किंवा जाणार नाहीत, त्यांना हे सगळे अनुभव मिळणार नाहीत. दे विल ऑल्सो मिस आउट ऑल द फन अदर चिल्ड्रन हॅव इन स्कूल. इतर मुलं जे शाळेमध्ये मजा करत असतात किंवा गंमत करत असतात, ते सगळं त्यांना मिळणार नाही. जेव्हा मुलं एकत्र स्कूलमध्ये जातात तेव्हा त्यांना वेगवेगळे मित्र भेटत असतात. टीचर्स छान छान गोष्टी शिकवत असतात आणि इतरसुद्धा गोष्टी ते करत असतात. काही ॲक्टिव्हिटीज करतात, गेम्स खेळतात. सो या सगळ्या गोष्टी त्या मुलांना मिळणार नाहीत जे स्कूलमध्ये जाणार नाहीत. वी शूड एन्श्युअर, आपण याची खात्री करायला पाहिजे, दॅट एव्हरी चाइल्ड इज सेंड टू स्कूल. प्रत्येक मुलाला शाळेत पाठवलं जाईल हे आपण पाहिलं पाहिजे. सो दॅट ही रिसिव्ह्स गुड एज्युकेशन. त्यामुळे त्या मुलाला एक चांगले ज्ञान मिळणार आहे. दिस विल नॉट ओनली हेल्प हिम टू रिअलाइज हिज ड्रीम्स. यामुळे तो त्याची स्वप्नच पूर्ण करू शकणार नाही तर, बट ऑल्सो हेल्प हिम कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स नॅशनल डेव्हलपमेंट. त्यामुळे काय होणार आहे, आपल्या देशाचा सुद्धा विकास होणार आहे. लेट अस एज्युकेट अँड एम्पॉवर आर सेल्फ अँड वर्क टुवर्ड्स अ ब्राईट फ्युचर. चला आपण सगळ्या मुलांना शिकवूयात. त्यामुळे काय होणार आहे, आपल्या सगळ्यांचेच फ्युचर हे ब्राईट होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 8. राईट इन शॉर्ट अबाउट वॉट युअर पॅरेंट्स ऑर गार्डियन्स फील वेन दे सेंट यू टू स्कूल. तुमचे पेरेंट्स किंवा तुमचे गार्डियन्स काय फील करतात जेव्हा ते तुम्हाला स्कूलमध्ये पाठवतात. आन्सर,
parents or guardians experience mixed feelings when they send us to school. They feel happy that we are going to school. त्यांना आनंद होतो की आपण स्कूलमध्ये चाललेलो आहोत टू एक्वायर नॉलेज, ज्ञान मिळवण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी, स्किल्स अँड व्हॅल्यूज. ज्ञानाबरोबर आपण कौशल्य आणि मूल्यसुद्धा शिकणार आहोत. अँड ॲट द सेम टाईम दे मिस आर अब्सेन्स फ्रॉम होम टू. आणि सेम टाईम त्यांना आनंद तर होणार आहे की आपली मुलं शाळेत जाऊन ज्ञान संपादन करतील, कौशल्य मूल्य शिकतील, पण आपण शाळेमध्ये गेल्यानंतर घरी आपला अब्सेन्स असणार आहे, त्यामुळे ते आपल्याला मिस करणार. समटाईम्स इफ द स्कूल इज फार अवे, पॅरेंट्स अँड गार्डियन्स आर वरीड टिल वी गेट बॅक. जेव्हा आपलं स्कूल खूपच लांब असतं तेव्हा आपण घरी येईपर्यंत त्यांना आपली काळजी वाटत असते. ॲट द सेम टाईम दे आर अवेअर दॅट फॉर आर ब्राईट फ्युचर इट इज इसेन्शियल टू गो टू स्कूल. आणि त्यांना हेही माहीत आहे की आपल्या चांगल्या फ्युचरसाठी, आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला शाळेत जाणं गरजेचं आहे. दे आर प्राऊड दॅट वी आर डुईंग आर बेस्ट इन स्कूल बाय मेकिंग द मोस्ट ऑफ आर एक्सपिरियन्सेस. त्यांना खूपच गर्व वाटतो की आपण जेव्हा स्कूलमध्ये खूप छान छान गोष्टी करत असतो तेव्हा, आणि आपल्याला वेगवेगळे अनुभव मिळत असतात स्कूलमध्ये तेव्हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज युअर फेवरेट सोर्स ऑफ लाईट? राईट इट्स ऑटोबायोग्राफी. फेवरेट सोर्स ऑफ लाईट सांगायचे आहे. लाईट कशाकशापासून आपल्याला मिळत असते त्यातला फेवरेट तुमचा सोर्स कोणता आहे ते सांगायचे आहे आणि त्याची ऑटोबायोग्राफी राईट करायची आहे. आन्सर पाहूया. माय फेवरेट सोर्स ऑफ लाईट इज द सन. ऑटोबायोग्राफी ऑफ द सन. सनची ऑटोबायोग्राफी आता आपण राईट करूया. हाय, डू यू नो हू आय एम? मी कोण आहे ते तुम्हाला माहीत आहे का? आय एम द मायटी ऑल पॉवरफुल सन. मी खूपच ताकदवर सन आहे. आय कॉल माय सेल्फ मायटी अँड ऑल पॉवरफुल बिकॉज विदाऊट मी देअर वुड बी नो लाईफ ऑन अर्थ. काय म्हणत आहे इथे सन? की मी स्वतःला मायटी आणि पॉवरफुल का म्हणतोय, कारण की माझ्याशिवाय अर्थवर लाईफच नाही आहे. जर मी नसेल तर अर्थवर लाईफच नसेल. विदाऊट मी यू ह्युमन बीइंग्स वुड नॉट एक्झिस्ट. माझ्याशिवाय तुम्ही ह्युमन बीइंग्स एक्झिस्टच करणार नाही. यू मे थिंक आय एम बोस्टिंग वेन आय से ऑल दिस. मी जेव्हा हे सगळं सांगत आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की मी गंमत करतोय, बट इट इज द ट्रूथ. पण हे खरं आहे. दो आय एम सो व्हेरी व्हेरी फार अवे फ्रॉम यू. मी तुमच्यापासून खूप खूपच लांब आहे. आय स्टील गिव यू हीट. लांब असूनसुद्धा मी तुम्हाला हीट देतो, लाईट देतो आणि एनर्जी देतो. प्लांट्स टू नीड मी टू प्रिपेअर देअर फूड. प्लांट्सला सुद्धा माझी गरज पडते त्यांचं अन्न बनवण्यासाठी. ऑल द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्ह अराउंड मी. सोलार सिस्टीममध्ये जे सगळे प्लॅनेट्स आहेत ते सगळे माझ्याभोवती फिरत असतात. आय एम ॲक्च्युली अ बिग बॉल ऑफ फायर. मी खरं तर एक खूप मोठा फायरचा बॉल आहे, आगीचा गोळा आहे. आय एम मेड अप ओनली ऑफ गॅसेस. मी गॅसेसने बनलेलो आहे. इफ यू वर व्हेरी क्लोज टू मी यू वुड बर्न. जर तुम्ही माझ्या जास्त जवळ आलात तर तुम्ही जळून जाल. इफ यू वर व्हेरी फार फ्रॉम मी, जर तुम्ही माझ्यापासून खूपच लांब गेलात, यू वुड फ्रीज. तुम्ही फ्रीज व्हाल, तुमचा बर्फ होईल किंवा तुम्हाला खूपच थंडी वाजेल. पीपल नो माय व्हॅल्यू. लोकांना माझी व्हॅल्यू माहीत आहे. दॅट इज वाय मेनी पीपल प्रे टू मी एव्हरी डे. आणि त्यामुळेच बरेच लोक रोज माझी पूजा करतात. आय अपियर टू राईज अँड सेट एव्हरी डे, बट आय एम ऑलवेज प्रेझेंट ॲज द किंग ऑफ द सोलार सिस्टीम. तुम्हाला असं वाटतं की मी रोज राईज होतो आणि सेट होतो, पण मी या सगळ्या सोलार सिस्टीमचा किंग आहे, राजा आहे, असे सन म्हणत आहे. ही सनची ऑटोबायोग्राफी आहे. सो इथे हे एक्झाम्पल म्हणून मी दिलेले आहे आन्सर. तुम्ही तुमचं फेवरेट लाईटचं सोर्स काय आहे ते तुम्ही राईट करू शकता आणि त्याची ऑटोबायोग्राफी राईट करू शकता. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.